बारामतीत कसं तर दादा म्हणतील तसं बारामतीच्या विकासाचे शिल्पकार हे आदरणीय अजितदादा राहिलेले आहेत मग तिथलं बसस्टँडपासून अगदी नगरपंचायतीच्या इमारतीपर्यंत असेल सगळा विकास दादांनी केला आहे त्या त्यामुळे ब त्यामुळं साहेबांवर बारामतीकरांची निष्ठा आहेच पण पुढच्या प्रगतीचा मार्ग हा दादांच्या माध्यमातून दिसतो म्हणून दादा जो उमेदवार देतील आम्ही कार्यकर्ता म्हणून मागणी केली की सुनेत्रा वैनींनाच तिथं उमेदवारी द्यावी किंवा दादाला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी जो उमेदवार दादा देतील तो उमेदवार बारामतीकर लोकसभेमध्ये पाठवतील महायुतीमध्ये जागा वाटपासाठी आम्ही सर्व वरिष्ठ नेते आमचे आग्रही आहेत दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीतून मिळाव्या असा आमचा आग्रह आहे पण चार जागा तर नक्कीच आम्हाला भेटतील त्यात दुमत नाही पण चारच जागेवर बोलवण होईल असं जे काही बालिश वक्तव्य काल एका संघ तथाकथित संघर्ष योद्ध्यानं केलं तर ते अत्यंत मूर्खपणाचं आहे त्या व्यतिरिक्त काही जागा म्हणजे गडचिरोलीची जागा असेल बुलडाण्याची जागा असेल माढ्याची जागा असेल अशा ज्या काही महत्त्वाच्या जागा जिथे अजितदादाची ताकद आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे ते खानदेशमधली एखादी जागा अशा जागेवर आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये दहा जागा लढवण्यासाठी महायुती, महायुती आम्हाला सहकार्य करेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका